इंदापूर तालुक्यातील सनसर या ठिकाणी असलेल्या निराडाव्या कालव्यावरील 59 नंबरच्या मोरीला काल भगदाड पडली. ब्रिटिशकालीन ही मोरी दगडाने बांधलेली आहे. निराडाव्या कालव्याचे दुरुस्तीचे काम केल्याने या कालव्याची खोली वाढलेली आहे. यामुळे पाण्याच्या दाबामुळे व ब्रिटिशकालीन ही मोरी असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा दाब या मोरीला सहन न झाल्याने मोरीला भगदाड पडली व हळूहळू या मोरीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने सनसर येथील साधारण 100 एकरामधील शेतकऱ्यांच्या शेतामधील गहू, हरभरा, मका, त्याचप्रमाणे कारखान्यास तुटून जाणाऱ्या ऊसाचे व शेतामध्ये केलेल्या ऊसाच्या लागवडीचे देखील नुकसान झाले आहे. यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत निंबाळकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तातडीने संबंधित अधिकाऱ्यांनी जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे. केवळ हा इरिगेशन खात्याचा दिसा कारभार त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करायला पाहिजे होतं खरं तर जुन्या मोऱ्यांचं, आणि ह्या दगडी ब्रिटिशकालीन मोऱ्या होत्या आणि त्याचं ऑडिट न करता यांनी खोलीकरण केलं आणि भराव्यावरती वाढवले भरावे आणि त्याच्या वजनाने काही कारण नसताना त्या मोरीला भगदाड पडलं आणि लाखो लिटर उन्हाळ्यात पाणी वाया गेलं. शेतकऱ्यांचा काढणीला आलेला गहू, मका, हरभरा, ऊस, लागण त्या सगळ्या पिकातून पाणी वाहत सनसरच्या ओढ्याला गेलं आणि तिथं पूर परिस्थिती तयार झालेली आहे असं शेतकऱ्यांचं आतूनात नुकसान झालं आहे. एकतर शेतीमालाला सध्या भाव नाही आहे, तुम्ही बघता आता परवाही नाशिकवरून मोर्चा मुंबईला विधान भवनावरती गेलेला आहे, कांद्याला भाव नाही, भाजीपाल्यांना भाव नाही आणि त्याच्यात ही आसमानी संकट आज ह्यांच्या मानवनिर्मित म्हणावं लागेल हे, कारण नैसर्गिक तर वाचलो आम्ही पावसाच्या ह्याच्यातून पण ह्या मानवनिर्मित संकटात सापडलो तरी आतूनात लोकांचं नुकसान झालेलं आहे. काढणीला आलेला गहू हे सगळं खूप नुकसान झालं आहे. तर आमची विनंती आहे की शासनाला आणि त्यात तहसीलदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा संप चालल्यामुळे इकडं कोणी फिरकलेलं नाही, तरी आमची अशी विनंती राहील शासनाला की लवकरात लवकर पंचनामे करून योग्य ती शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी विनंती. निराडावा कालव्याची 59 मोरी सनसर येते आहे, तर ती काय मोरी पहिल्यापासूनच लिकेज होती, संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा काहींनी दुर्लक्ष केलं त्याच्याकडे आणि वरून आता ह्याचं भरावायचं काम चालू असल्यामुळे उंची वाढली, ते मोरीवर दाब वाढला. हे आधी त्यांच्या लक्षात मोरीची गळती बंद करायला पाहिजे होती अगोदर आणि नंतर त्याच्यामध्ये त्यांनी वरती भरावा मुरूम टाकायला पाहिजे, तसं न करता त्यांनी डायरेक्ट भरावा मुरूम टाकला आणि ते गळती वाढत गेली, तशी वाढल्यामुळे ते कॅनाला